सुरांचा ओंजळी तुनी रंगच आयुषाचे अथांग स्वर कवितेचे स्वर कवितेचे अथांग स्वर कवितेचे स्वरकवितेचे कार्यक्रमाच्या सर्व रसिकांचं मी संजीवनी भेलांडे आजच्या मैफलीत स्वागत करते. आज पुन्हा एकदा आपण महाकवी ग. दि. माडगुळकरांच्या कवितांचा आढावा घेणार आहोत. हा भाग त्यांना समर्पित करते आणि त्यासाठी आम्ही मुद्दाम आमंत्रित केलेला आहे त्यांचे सुपुत्र प्रतिभावंत ज्यांना लेखणीचा संगीताचा वारसा ग. दि. माडगुळकरांकडून मिळालेला आहे आनंदजी माडगुळकर. तुमचा कार्यक्रमात स्वागत. त्याबरोबर मंदार आपटे इथे आहेत. आज ग. दि. माडगुळकरांची काही गाणी मंदारही गाणार आहे. आनंदजी, मला आठवतं एक पेडगावचे शहाणे म्हणून चित्रपट होता, त्याच्यात एक झांजीबार झांजीबार म्हणून गाणं होतं, त्याची थोडीशी झलक द्या ना आम्हाला. अर्थात तोही ग. दि. माडगुळकरांचा एक प्रतिभेचा भाग होता की वेगवेगळ्या विषयात त्यांची प्रतिभा किती लीलया संचार करायची. त्या गाण्यात जवळजवळ 8 वेगळे आवाज आहेत बरं का. अच्छा. आणि ते 8ही आवाज वसंतरावांनी एकट्यानेच स्वतः काढून दाखवलेले होते. म्हणजे वसंतरावांच्या सुद्धा आवाजात व्हर्सटिलिटी विविधता केवढी प्रचंड होती त्याचं ते द्योतक आहे. झांजीबार 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 झांजीबार. आणि आता ते त्यांनी त्या काळातल्या वेगळ्या वेगळ्या गायकांची गमतीशीर नक्कल केली होती बरं का. आता हे बघा. आली रे आली आली रसाळ आंबेवाली आली रे आली आली रसाळ आंबेवाली. पण त्याच्यातच एक वेळा मध्ये घुसतो बरं का. तो म्हणतो तसं नाही. आली आली नवी निवडणूक आली आली नवी निवडणूक पेरा पैका मते आप सुख पेरा पैका मते आप सुख मत चिठ्ठ्यांचे गळ्यात हार गळ्यात हार मत चिठ्ठ्यांचे गळ्यात हार गळ्यात हार. झांजीबार 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 झांजीबार. वा वा वा. पेडगावचे शहाणेवरून आठवलं पेडगावचे शहाणे, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर, सुवासिनीसारख्या अनेक मराठमोळ्या यशस्वी चित्रपटांचं कथा पटकथा लेखन आणि गीतलेखन सर्वच ग. दि. माडगुळकरांनी केलं होतं. तर जगाच्या पाठीवर चित्रपटातलं एक गीत म्हणणार आहे मी, विकत घेतला श्याम. या गाण्याचं वैशिष्ट्य तुम्हाला काय जाणवतं. वा, मी सांगू का, खरं तर स्वर कवितेचे ह्या कार्यक्रमात आपण ही सौंदर्यस्थळं आवर्जून समजावून घेतली पाहिजेत असं मला वाटतं. हां, तर आता ग. दि. माडगुळकरांचं तुम्ही अनेक गीतांमध्ये पहा की उधो मन नाही दस बीस, ह्याच्यावरून त्यांनी 10-20 असं ती का रे मने उद्धवा असं त्यांना सुचलं, किंवा उद्धवा अजब तुझे सरकार हेही त्यांना असंच सुचलं. परंतु गंमत अशी की अनेक हिंदी संत कवींपासून त्यांनी जरी प्रेरणा घेतलेली असली तरी तो विचार मराठीत मांडताना त्यांनी त्याला अस्सल मराठमोळा आविष्कार दिलेला आहे. तसं त्यातलंच एक उदाहरण म्हणजे या गाण्यातलं एक कडवं आहे की बाई मी विकत घेतला श्याममधल्या, की हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासांचा श्रीराम. आता हे कुठून आलं, हा अस्सल मराठी मातीचा रंग त्या काव्याला देणं ही केवळ किंवा या केवळ ग. दि. माडगुळकर करू जाणत.
आनंदजी, झेप चित्रपटामध्ये द्रौपदी आख्यानावर एक फार सुंदर गाणं होतं, ते मला इतकं आवडतं. त्याच्यात जेव्हा ती ओळ ते बोले कृष्णा दाटून गहिवर पूर लोचना आला, त्याविषयी काय? आणि मला नेहमी असं वाटतं की महाभारतातला हा अतिशय हृदय प्रसंग आहे, की सगळ्यांना माहिती असलेला, आणि मराठी कवींना तर या प्रसंगाने नेहमीच मोह घातलेला आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की आचार्य अत्र्यांच्या श्यामची आई नावाचा जो अत्यंत गाजलेला चित्रपट होता, त्यातही या विषयावरचं फार सुंदर गाणं होतं की भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसे बंधू शोभे नारायण. तेव्हापासून त्या तो विषय मराठी कवींचा आवडता आहे. हे गाणं हे आपण ज्याला मराठीत पिंगा म्हणतात ना, त्या पद्धतीचं आहे. म्हणजे बाबूजींनी त्याची चाल बांधताना ती सुद्धा पिंग्यासारखी बांधली आहे. म्हणजे पिंग्याची चाल असे आले शारंग पाणी पिंगा घाल ग गवळणी, हे आपली ट्रॅडिशनल चाल असते, तशा तऱ्हेची चाल बांधली आहे. आणि ह्याच्या काव्याविषयी बोलायचं तर समर्पक आणि अचूक शब्दाचा वापर ही जी गरिमांच्या काव्याची खासियत आहे ती या गीतात दिसते. म्हणजे यातल्या शेवटच्या कडव्यात ती बोले कृष्णा दाटुनी गहिवर, आता कृष्णा हा द्रौपदीला जो त्यांनी शब्द वापरला आहे हा इतका योग्य आहे की बंधू म्हणून श्रीकृष्ण नंतर तिला केवढा उपयोगी पडलेला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अशा तऱ्हेची अत्यंत समर्पक योजना असलेलं असं एक अतिशय सुंदर गीत. द्रौपदी हरिचा बोटाला घरजारी फाडून शेला चिंधी बांधते द्रौपदी हरिचा बोटाला चिंधी बांधते द्रौपदी हरिचा बोटाला करपाठीवर पडला पसुक करपाठीवर पडला पसुक प्रसन्न माधव झाला चिंधी बांधते द्रौपदी हरिचा बोटाला चिंधी बांधते द्रौपदी हरिचा बोटाला. वा संजीवनी, या गाण्यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. हो, गाण्याच्या नंतर तुला गाणं म्हणायचं आहे. yes. आहे ना, छोटासा ब्रेक, पुन्हा स्वर कवितेचे कार्यक्रमात. स्वर कवितेचे कार्यक्रमात पुन्हा स्वागत. ब्रेक नंतर आता जे गाणं आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत, रामदास कामत यांनी अजरामर केलेलं मुंबईचा जावई चित्रपटातलं गाणं आहे. आनंदजी, ह्या गाण्याविषयी थोडंसं. या गाण्यात गदिमांनी प्रणयातल्या एका अतिशय तरल अशा भावनेला स्पर्श केलेला आहे. मला आठवतं की बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी बाळा जोजोरे किंवा स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ह्या दोन्हीपैकी एका चित्रपटात एक गीत लिहिलं होतं की फुलली रे रातराणी प्रीतीच्या अंगणी, आणि त्यातलं शेवटचं कडवं होतं की चांदण्यात ये सुवास त्यात तुझे ऊन श्वास. अतिशय तरल भावना, तशीच एक भावना गदिमांनी ह्या गीतातसुद्धा फार सुंदररीतीनं मांडली आहे की स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, धुंद श्वासातला प्राशीला गंध मी. अतिशय तरलतेनं लिहिलेलं असं हे गाणं आहे. प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता जीव वेडावला उचलुनी घेतले उचलुनी घेतले निजरती मी तुला प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता प्रथम
तुझं पाहता। स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, धुंद श्वासातला प्राशिला गंध मी, नयन का देह ही नयन का देह ही मिटून तू घेतला, प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता जीव वेडावला, उचलुनी घेतले निजरती मी तुला, प्रथम तुझ पाहता तुझ पाहता तुझ पाहता। अप्रतिम शास्त्रीय अंगाचं गाणं तू प्रस्तुत केलंस, राग कलावती होता। आणि आता एका आणखीन एका लावणीकडे जाऊया, थोडासा मूड चेंज करूया। पतंग उडवित होते या गीताबद्दल थोडं काही आनंदजी। आपण असं म्हणतो ना नेहमी की प्रेम कुठे जमेल हे काही सांगता येत नाही। मग काहींचं ते रस्त्यावर जुळतं, काहींचं हॉटेलमध्ये जुळतं, काहींचं विमानातसुद्धा जुळत असेल अलीकडे, काही सांगता येत नाही। अशा सिच्युएशन चित्रपटात गमतीशीर मुद्दाम काढाव्या लागतात। आता ह्या च्या मला वाटतं हे लाखात अशी देखणी नावाचा चित्रपट होता, कमलाकर तोरणे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक, त्याच्यासाठी। तर आता ही हा प्रसंग किंवा ही सिच्युएशन गदिमांनी हुडकून काढली आहे का तोरड्यांनी हुडकून काढली आहे नेमकं आज सांगता येणार नाही, पण परंतु एकदा ती सिच्युएशन निवडल्यानंतर गदिमांनी ज्याचं आपल्याला गाण्याचं जे प्रोग्रेशन म्हणतो की त्या परिस्थितीत जो बदल होत जातो की एका दिवसाची प्रीत एक महिन्याची झाली, मग चार महिन्याची झाली, मग ती हळूहळू फळाला आली, असं ते रूपक त्यांनी पतंगाच्या काटाकाटीच्या बाबतीत इतकं सुंदर मांडलं आहे। म्हणून ही लावणी त्या अर्थाने फार गमतीशीर आहे की चढाओढी न चढवित होते गवाई मी पतंग उडवित होते। उडवा अशा त्यांनी त्याचे पतंगाला पतंग म्हटलंय, त्याच्यामध्ये त्यामुळे तो ती एक लचक फार छान आली आहे त्या शब्दात। पतंग स्वर कवितेचे आनंदजी, आता बाबूजींनी गायलेलं ते अजरामर गीत ज्याच्यात आयुष्याचं सत्य सांगितलं आहे जगाच्या पाठीवर चित्रपटातलं, त्या गाण्यांनी ह्या कार्यक्रमाची सांगता करायची मी तुम्हाला विनवणी करते। पण त्याआधी गाण्याविषयी थोडंसं। हो, गदिमांना ना जीवनविषयक भाष्य करण्याची एक अतिशय अप्रतिम अशी कला साधलेली होती। म्हणजे त्यांची अनेक गीतं तशा तऱ्हेची भाष्य असलेली आहेत। उदाहरणार्थ एक त्यांची मी कविता आपल्याला सांगतो की
चालला खेळ बाहुल्यांचा, चालला खेळ बाहुल्यांचा, कुठे राहतो ठाऊक नाही सूत्रधार त्यांचा, येई बाहुली जाई बाहुली, येई बाहुली जाई बाहुली, कशास आली कशास गेली, कोण ठेवतो रोज मेळ त्या आल्या गेल्यांचा, चालला खेळ बाहुल्यांचा। किंवा जग हे बंदिशाला सारखं गाणं आहे, तसंच एक अप्रतिम रूपक असलेलं असं हे गाणं, तसं पराधीन आहे जगती माणसाला अंतर्मुख करणारं गाणं आहे, तसंच हेही गाणं ऐकता ऐकताच माणसाला अंतर्मुख करून टाकतं, इतकं ह्या काव्याचं सामर्थ्य आहे। कवी साहिर लुधियानवींची सुद्धा एक ओळ मला आठवते की लाए क्या थे जो लेके जाना है, नेक दिल ही तेरा खजाना है। त्याच अशाचं होऊन जाऊ द्या। थे एक धागा सुखा था, शंभर धागे दुखा थे, जर तारी तर वस्त्र माणसा तुझी आयुष्या थे, एक धागा सुखा था।